सांगलीतील तासगाव कवठे महंकळ विधानसभा मतदार संघातून रोहित पाटलांनी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहित पाटील लढणार असल्याचं कळत आहे, त्यामुळे 24 ऑक्टोबरला रोहित पाटील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। रोहित पाटील जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। सकाळीच रोहित पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी देखील गेलेले होते सिल्वर ओकवर, या दोघांचीही भेट झालेली होती, बैठक झालेली होती। आता रोहित पाटील हे देखील आता उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यावेळेस त्यांचे जे कार्यकर्ते असतील ते जोरदार शक्ती प्रदर्शन करतील।